डोळे ही आत्म्याची खिडकी आहे, अशा डोळ्यांची निगा राखलीच पाहिजे. दिवा येथील अक्षी आय केअर सेंटर अद्ययावत तंत्रज्ञानाने मल्टी स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हणून सज्ज असून सर्व सुविधा आणि सुसज्ज शस्त्रक्रिया केंद्र आहे. 2018 पासून सेवेत रुजू झालेले अक्षी आय केअर सेंटर NN चॅरिटेबल ट्रस्टशी संलग्न असून माफक दरात गरीब गरजूंच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया येथे होतात. अक्षी आय केअर सेंटरच्या डॉक्टर स्मिता नारायण या सर्वे सर्व असून त्यांना डॉक्टर विजय बैरागी सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. कॅटरॅक मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही लेझरद्वारे बिना भूल, बिना इंजेक्शन, बिना पट्टी येथे केली जाते. तिरळपणा शस्त्रक्रिया, बुबुळावर शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या बाहेरील पडद्याची शस्त्रक्रिया, डायबिटीस बीपी असणाऱ्यांवर रुग्णांसाठी लेझर चष्म्याचे नंबर कमी करण्यासाठी लेसिक लेझर इत्यादी शस्त्रक्रिया अद्ययावत तंत्राने अक्षी आय हॉस्पिटल येथे केल्या जातात. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. आय एम डॉक्टर स्मिता पिचे. आय एम ओनर ऑफ अक्षी आय केअर सेंटर. वी हॅव द स्मॉल सेंटर इन दिवा विच वी हॅव स्टार्ट इन 2018 अँड इट्स ऑलमोस्ट 4 इयर्स दॅट वी हॅव कम्प्लिटेड दिस कम्प्लिटेड अवर स्टे इन दिवा. And we have started this center basically to so that we can help the people staying in Diva, because there is no center in Diva, there is no ophthalmic center in Diva, and so we have started this center with the motive of helping all the lower underprivileged people over here. We have also started an NN charitable center. That is, this charitable center, NN charitable trust, will help patients who are below poverty line, who are suffering from cataract and other eye problems. They will help them in operating, getting them operated. So this is the two things which are attached with Akshay Eye Care Center. And with me I have Dr. Vijay Bairagi. He is a consultant ophthalmic surgeon with me, who is with me since 4 years, and we have a very good team over here. And we have got all the facilities in the hospital. We have got a phaco machine, a Zeiss microscope, and we do all laser surgeries without giving injections. It's all under topical surgeries we do. And we treat retinal patients, and we have got other all investigations which are pertaining to the eyes. So I would like to introduce you to Dr. Vijay. He will be giving you the rest of them. Thank you. Great. Namaskar. My Dr. Vijay Bairagi. मी कन्सल्टिंग ऑप्थॉल्मिक सर्जन आहे. मी अक्षय आय केअर सेंटरमध्ये 4 वर्षापासून कार्यरत आहे. अक्षय आय केअर सेंटर हे दिव्यातलं अद्ययावत असं ऑपरेशन थिएटरयुक्त मल्टी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल आहे. अक्षय आय केअर सेंटर याचं लोकेशन चंद्रांगण रेसिडेन्सी, दिवाशील रोड, पहिला मजला, टाईप बी येथे आहे. अक्षय आय केअर सेंटर हे मुख्यतः डोळ्यांचं हॉस्पिटल आहे, आणि डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही डोळ्यांचे जे उपचार करतो त्याच्यामध्ये डोळ्याचे आतील पडद्याचे उपचार, मोतीबिंदूचे उपचार, तिरळेपणाचे उपचार, त्याचप्रमाणे डायबिटीज आणि हायपरटेन्शनचे जे पेशंट असतात त्यांच्यावर जे होणारे डोळ्याचे आजार आहे त्याच्यावर होणारे उपचार, तसेच डोळ्याच्या बुबळावरील उपचार व डोळ्याचा चष्म्याचा नंबर कमी करण्याचे जे लेसर किंवा लॅसिक सर्जरी म्हणतो आपण, ते पण उपचार आम्ही आमच्या सेंटरमध्ये करतो. आमचं हॉस्पिटल हे अत्याधुनिक मशिनरीयुक्त आहे. जसं आमच्याकडे झायसचा मायक्रोस्कोप आहे, झायसचं फेको मशीन आहे, तसेच आमचा स्लिट लॅम्प आणि ऑटोरिफ पण आमचे अत्याधुनिक मशीन आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही फक्त सेवा देण्याच्या हेतूनेच आम्ही इथे काम करत आहे. आमच्याकडे येणारे पेशंट हे गोर गरीब गरजू असतात, त्यांच्यावर आम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन हे अत्यंत कमी दरामध्ये करतो. तसेच प्रायव्हेटमध्ये जे येणारे खर्च असतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये आम्ही फोल्डेबल लेन्स टाकून लेझर पद्धतीने फेको ऑपरेशन आम्ही आमच्या इथे करतो. तसेच आमचे जे ओनर आहे डॉक्टर स्मिता नारायण यांनी एक चॅरिटेबल ट्रस्ट पण आपण इथे काढलेली आहे, ज्याचं नाव NN चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याच्यामध्ये आपण गोरगरीब गरजून पेशंटचे 5,000 किंवा त्याच्यापेक्षा खाली रकममध्ये सुद्धा आपण इथे ऑपरेशन करतो मोतीबिंदूचे. तसेच करोना संक्रमणाच्या काळामध्ये आपण आपले हॉस्पिटल हे पूर्णतः कार्यरत ठेवलेले आहे. आमचा स्टाफ, तसेच आमचे ओनर, तसेच हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी हे त्यांच्या वेळेत येऊन पूर्णतः सेवा देण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण PPE किट घालून पेशंटचं टेम्परेचर घेऊन सॅच्युरेशन, ऑक्सिजन बघून त्यानंतरच पेशंटला आम्ही आत घेतो. आत घेतल्यानंतर त्याची संपूर्णतः डोळ्याची तपासणी, पडद्याची तपासणी करून पेशंटला आम्ही पूर्णतः
सॅटिस्फाय करूनच इथून आम्ही त्यांना पाठवतो. तसेच त्यांच्यावर जे उपचार घेतात पेशंट, त्याच्याबद्दल पेशंट खूप समाधानी आहेत आणि आम्हाला त्यांच्या उपचार करून पण आम्हाला सेवा देण्याचा जो आम्ही सेवा देत आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप इथे खुश आहोत. दिवामध्ये आपलं जे सेंटर आपण ओपन केलं आहे तर कोरोना काळामध्ये बरेचसे पेशंट आम्ही असे बघितले आहे की ज्यांना कोरोना होऊन जातो त्यांच्यामध्ये पण काही लक्षणे दिसायला लागलेली डोळ्याचे, जसे डोकं दुखणं, डोळ्याला भुरकट दिसणं, डोळ्यामध्ये डबल दिसणं, डोळ्यामध्ये लाली येणे, डोळ्याच्या आतील पडद्याला सूज येणे किंवा डोळ्याची नजर कमी होणे. तर कोरोना झाल्यानंतर रुग्णांना डोळ्यामध्ये असे लक्षणं दिसायला लागल्यास त्यांनी त्वरित अक्षय आय केअर सेंटर दिवा येथे संपर्क साधावा. तसेच त्याच्यावर जे होणारे उपचार आहे, कोरोनानंतर होणारे डोळ्यांचे जे आजार आहे त्याचे पूर्णतः उपचार आपल्या सेंटरमध्ये येथे आम्ही करत आहोत. तसेच कोरोना काळामध्ये सगळे क्लासेस किंवा आय टी वर्कर्स हे ऑनलाईन मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सगळं काम करत आहे, त्याच्यामुळे जे यू व्ही रेज किंवा ब्ल्यू लाईट्स येतात त्याच्यामुळे आतील पडद्याला सूज येणे किंवा डोळ्याला ताण वाढणे आणि डोळ्याला ताण होऊन डोळ्यातून पाणी येणे, डोकं दुखणे हे प्रॉब्लेम्स सगळे लोक फेस करतात. त्याच्यासाठी एक तर लुब्रिकेटिंग ड्रॉप्स यूज करा किंवा ब्ल्यू ब्लॉकचे चष्मे जे चांगल्या प्रकारे ब्ल्यू लाईट ब्लॉक करणार ते चष्मा तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला जर डोळ्याचा काही नंबर असेल तर तो आम्ही डायलेट करून नंबर चेक करून तुम्हाला चष्म्याचा नंबर काढून आम्ही इथे देऊ शकतो. तसेच कोरोना काळामध्ये आपण बघितलं आहे की ऑक्सिजन लेवल ही बरेचसे लोकांची कमी व्हायला लागली आहे आणि ऑक्सिजनचा जो तुटवडा आहे तो आपल्या भारत देशामध्ये संपूर्णतः आपल्याला दिसतोय. तर मी अक्षय आय केअर सेंटरतर्फे एवढं सांगू इच्छितो की असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी आणि सृष्टी जर बघायची असेल तर वृक्षारोपण करणं गरजेचं आहे, एवढा संदेश आपल्याला अक्षय आय केअर सेंटरतर्फे देतो.